प्रॉब्लेम सेटमध्ये मधला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा जो ऍक्टिव्हिटी बेस्ड दिलेला आहे. क्वेश्चन जवळपास 3-4 मार्कसाठी एग्जाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपण बघूया प्रश्न बघा. अ टू डिजिट नंबर अँड नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज ऍड अप टू 143. म्हणजे काय दिलेलं आहे, एक ओरिजिनल नंबर आहे. तर ओरिजिनल नंबर आपल्याला दिलेला नाही, आपल्याला तो तयार करायचा आहे एक्स आणि वाय व्हेरिएबल्स वापरून. ठीक आहे, आणि ज्या वेळेस आपण ते डिजिट्स इंटरचेंज करतोय तर आपल्याला एक नवीन नंबर भेटेल. आणि या दोघांची जर आपण बेस केली तर ती बेरीज आपल्याला ऍडिशन जी आहे ती किती दिली, 143 दिली. आता नेक्स्ट पॉइंट काय दिलेलं आहे बघा. इन द गिवन नंबर द डिजिट्स इन द युनिट स्पेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द 10s. म्हणजे जो काही ओरिजिनल नंबर आहे त्या ओरिजिनल नंबरची एक आणखी एक कंडिशन काय दिली त्यांनी, की युनिट प्लेस वरचा जो डिजिट आहे तो डिजिट 10 प्लेस वरच्या डिजिट पेक्षा किती ने जास्त आहे, 3 ने जास्त आहे, मोर दॅन 3 आहे. ठीक आहे, मग आता सर्वात पहिले तर आपल्याला काय करायचं आहे, अनेक नंबर आपला ओरिजिनल नंबर फाइंड आउट करायचा आहे. परंतु या एक्स आणि वाय व्हेरिएबलचा यूज करून आपला ओरिजिनल नंबर आणि डिजिट इंटरचेंज करून जो भेटणार नंबर आहे तो कसा तयार करतात ते मी तुम्हाला एकदा थोड्यात एक्सप्लेन करतो. एकदम इझी आहे नंबर तयार करणं. आपण इथे काय करायचं, सर्वात पहिले एक बॉक्स तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीचा जर क्वेश्चन येतो इतर, ठीक आहे, इथे आपण लिहून घेऊया. आता 4 कॉलम्स केलेले आहेत. ठीक आहे, आता यामध्ये इथे घेणार मी 10 प्लेस, ते येणार युनिट प्लेस, आणि इथे जो काही नंबर तयार होणार आहे तो नंबर. मग आता बघा, ओरिजिनल नंबर आपल्याला तयार करायचा आहे. ओरिजिनल नंबर, आणि आता इथे आपल्याला दिसतंय की त्या क्वेश्चन मध्येच आपल्याला लिहिले की 10 प्लेस वर कुठला घ्यायचा आहे, वाय व्हेरिएबल घ्यायचा आहे, आणि युनिट प्लेस वर कुठला घ्यायचा आहे, एक्स व्हेरिएबल घ्यायचा आहे. मग आता इथे हा नंबर तयार झाला, इथे 10 प्लेस वर काय आहे, वाय डिजिट आहे, युनिट प्लेस वर कुठला डिजिट आहे, एक्स डिजिट आहे. मग एक लक्षात घ्यायचं की समजा इथे मी हा नंबर घेतला 43 म्हणल्यानंतर हा 10 प्लेस वरचा डिजिट आहे, हा युनिट प्लेस वरचा डिजिट आहे. 10 प्लेस वर 4 आहे, परंतु आपण याला 43 म्हणत नाही, कारण तो 43 का बरं करेन की या 4 ची बेस व्हॅल्यू किती आहे, 40 आहे. 40 किती होणार, जर आपण ह्या 4 ला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर ते काय होणार, 40 होणार. ठीक आहे, डिजिटला 10 ने मल्टिप्लाय करावा लागेल, प्लस याच्यामध्ये जर आपण हा 3 युनिट प्लेस वरचा डिजिट जर ऍड केला आपल्याला नंबर काय भेटणार, 43 भेटणार. बरोबर आहे का, मग इथे सुद्धा नंबर लिहिता डायरेक्टली असा नंबर तयार होणार नाही, लक्षात. ठीक आहे, मग काय करावं लागेल आपल्याला, या वाय डिजिटला किती ने मल्टिप्लाय करावं लागेल, 10, म्हणजेच किती होणार ते 10y प्लस आणि एक्स त्याच्यामध्ये काय करावं लागेल, ऍड करावं लागेल, म्हणजे हा आपल्याला ओरिजिनल नंबर इथे भेटला. त्याच पद्धतीने आता आपल्याला डिजिट्स इंटरचेंज करून नवीन नंबर तयार करायचा आहे. मग आपण करूया बाय इंटरचेंजिंग डिजिट्स, बाय इंटरचेंजिंग डिजिट्स. डिजिट्स इंटरचेंज करून कोणता नंबर तयार करायचा, डिजिट्स इंटरचेंज करायचे म्हणजे काय करायचं, जो एक्स पहिली युनिट प्लेस वर होता तो काय करायचा, 10 प्लेस वर आणायचा आहे, आणि जो वाय जो 10 प्लेस वर होता तो कुठे आणायचा, युनिट प्लेस वर आणायचा आहे. नंबर पुन्हा कसा तयार करणार, सेम जसा आपण ओरिजिनल नंबर तयार करतो तसाच, 10x + 1. याचा अर्थ हा झाला ओरिजिनल नंबर आणि हा झाला डिजिट्स इंटरचेंज करून तयार झालेला नंबर. ठीक आहे, अतिशय सोपे. आता बघ आपण इथे जी ऍक्टिव्हिटी ती कम्प्लीट करूया. काय काय दिलेलं आहे, लेट ओरिजिनल नंबर इन द युनिट प्लेस इज एक्स अँड दॅट इन द 10 प्लेस इज वाय. युनिट प्लेस वर एक्स डिजिट दिलेला आहे, 10 प्लेस वर वाय डिजिट दिलेला आहे. मग नंबर काय तयार करणार, आपण ऑलरेडी नंबर तिथे तयार केलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला फिलिंग जर कुठला इथे पहिल्या बॉक्स मध्ये 10y + x हा नंबर तिथे तयार होईल. पुन्हा काय दिलेलं, नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज, इंटरचेंज करून डिजिट इंटरचेंज करून नंबर कुठला तयार झाला, 10x + y. ठीक आहे, अशा पद्धतीने हा नंबर तयार झाला. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय केलेली दिली काय आपल्याला, की ओरिजिनल नंबर आणि जो काही नवीन नंबर तयार होतोय त्यांची ऍडिशन आपल्याला किती दिलेली, 143 दिली. मग हा ओरिजिनल नंबर आहे, डिजिट इंटरचेंज करून कुठला नंबर तयार झाला, 10x + y यांची
143. X plus 10x, 11x will 10y plus y, 11y will 11, 11 दोनी बड़े आहे, दोनी चे आपन काई केला कॉमन काढतो. या 11 ने जर आपण 143 ला जर डिवाइड केलं तर इथे आंसर किती येईल 13. किती येतं 13. म्हणजे x plus y equal to काय ना 13. ही सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये दिली. मी फक्त एक्स्ट्रा तुम्हाला समजण्यासाठी माहिती घेतली आहे. ठीक आहे. मग आता पुढे बघा. आता हे फर्स्ट कंडिशन आपण पहिले इक्वेशन तयार करून घेतलं. फ्रॉम सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय दिली त्यांनी, डिजिट इन द युनिट प्लेस, म्हणजे युनिट प्लेस मधून जो डिजिट आहे तो कसा आहे. डिजिट इन द 10 प्लेस प्लस 3. आता प्लस 3 का केलं, कारण की 10 प्लेस वरचा जो डिजिट आहे त्या डिजिट पेक्षा तो 3 मोठा आहे, ग्रेटर देन 3 आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, x आहे युनिट प्लेस वरचा डिजिट इज इक्वल टू 10 प्लेस वरचा डिजिट ती y, त्यामध्ये जर आपण 3 ऍड केले तर आपल्याला उरला भेटला x हा डिजिट. मग हा प्लस y काय आला का होता, मायनस x मायनस y इज इक्वल टू 3, म्हणजे आपल्याला सेकंड इक्वेशन भेटलं. आपल्याला दिसते इथे x प्लस y, इथे x मायनस y आहे, प्लस y मायनस y आहे, म्हणजे याच्या तीत आपल्याला ऍडिशन करावी लागणार. मग ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2, x प्लस y इज इक्वल टू 13, x मायनस y इज इक्वल टू 3. आपण ऍडिशन करतोय म्हणजे प्लस y मायनस y कट होते, x आणि x किती होणार 2x, बरोबर 13 प्लस 3 16. या 2 ने जर आपण 16 ला जर डिवाइड केलं, 2 8 चा किती होणार 16, म्हणून इथे आंसर किती येणार 8. हे ऑलरेडी तुम्हाला तिथे दिलेलं आहे, बरोबर. मग आता या x ची व्हॅल्यू काय करूया, आपण नंबर 1 इक्वेशन आहे त्यामध्ये एक व्हॅल्यू ठेवूया. पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1, मग बघा इक्वेशन 1 काय आहे, x plus y is equal to 13. x ची व्हॅल्यू दिली आहे 8 plus y ची माहिती आहे आपल्याला, y ची तर फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग हा प्लस 8 तिकडे जाणार काय होणार, मायनस 8 होणार, 13 मायनस 8, 13 मायनस 8 किती येणार, ठीक आहे, किती येणार 5, y इक्वल टू त्याला 5. मग आता x डिजिट भेटला, y डिजिट भेटला आपल्याला, मग आपल्याला काय करायचं, ओरिजिनल नंबर फाइंड आउट करायचा. मग ओरिजिनल नंबर होता काय, 10y प्लस x हा होता. आपण आता काय करणार आहोत, त्या y आणि x च्या व्हॅल्यूज तिथे ठेवणार आहोत. 10 मल्टिप्लाय बाय y किती आहे 5 आहे, 10 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 8, 10 ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर किती होणार 50, 50 प्लस 8 किती होणार 58. तर अशा पद्धतीने ती आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे, कंप्लीट करायची आहे. अतिशय इझी ऍक्टिव्हिटी आहे, फक्त हे महत्त्वाचं लक्षात होते. यानंतर अशा पद्धतीचा आता हे क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस नसतात असं लागत नाही, तुम्हाला सुद्धा नंबर्स तयार करायला लागू शकतात. मग ही जी मेथड तुम्हाला सांगितली की कशा पद्धतीने ओरिजिनल नंबर आणि इंटर डिजिट्स इंटरचेंज करून नंबर कसा तयार करायचा, ठीक आहे, हे लक्षात असू द्या. त्यामध्ये सेकंड क्वेश्चन काय आहे बघूया. आता वे गॉट 1.5 केजी टी अँड 5 केजी शुगर फ्रॉम अ स्ट्रॉ, म्हणजे कांताबाईने काय केलं, 1.5 किलो टी जी आहे ती आणि 5 किलो साखर काही दुकानातून खरेदी केली. शी पेड ₹50 ऍज रिटर्न फेअर फॉर रिक्षा, आणि हिने काय केलं, रिक्षाचं भाडं म्हणून किती दिले, ₹50 दिलेत. टोटल एक्सपेन्सेस ₹700, मग काय केलं, टोटल खर्च किती झाला तिला ₹700, म्हणजे टी प्लस शुगर प्लस रिटर्न फेअर फॉर रिक्षा इज इक्वल टू किती रुपये लागले तिला, ₹700 लागले. सेम त्या पद्धतीने आता यावरून आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट कंडिशन दिलेली आहे यावरून एक इक्वेशन आपल्याला भेटेल. नंतर काय दिले बघा, दे शी रिअलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ऍट द सेम प्राइस, म्हणजे तिला नंतर रिअलाइज झालं, कळालं की काय केलं, आपण जर ऑनलाईन जर ऑर्डर केली तर आपल्याला त्याच रेटमध्ये जे आहे होम डिलिव्हरी केली जाते. ठीक आहे. तर त्यामुळे तिने काय केलं, सो नेक्स्ट मंथ शी पेज द ऑर्डर ऑनलाइन फॉर 2 केजी, म्हणजे 2 केजी ते किती होतं, 1.5 केजी होतं, त्यानंतर तिने 2 केजी ऑर्डर केली, प्लस तिने 7 केजी जी आहे ती शुगरची ऑर्डर केली, इथे किती केजीची केली होती, 5 केजीची, आणि तिला काही रिटर्न फेअर रिक्षा करावं लागेल कारण की होम डिलिव्हरी भेटली, आणि तिला टोटल एक्सपेन्स किती आला, खर्च दिला ₹880. ठीक आहे. तर आपल्याला बघा, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी, मग आपल्याला काय करायचंय, जी तिने टी खरेदी केलेली आहे तिला तिचा नेमका पर केजी किती रेट आहे आणि शुगरचा पर केजी किती रेट आहे, ठीक आहे, हे आपल्याला बघायचं आहे. तर चला तर आपण सॉल्व करूया, सोल्युशन बघा त्या एक्झाम्पलचं.
इथे आपल्याला शोधायचं शुगर पर केजी काय रेट आहे आणि टी पर केजी काय रेट आहे. मग आपण त्याला पहिले कन्सिडर करून घेऊया. लेट द रेट ऑफ शुगर रिटेल रेट ऑफ टी पर केजी X rupees rate hai samjha theta and the rate of sugar per kg b y rupees. theek hai ma apan jar weight lada samjha apan jar tea powder je ahe ti samjha jar 50 rupaye kilo asel jar apan 2 kilo jar टी ऑर्डर घेतोय तर आपल्याला टोटल खर्च किती येणार 100 रुपये. म्हणजे जो रेट आहे पर केजीचा त्याने जर आपण टोटल क्वांटिटीला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल त्याची टोटल प्राइस किती होते ते भेटेल. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय फ्रॉम फर्स्ट कंडिशन इक्वेशन काय भेटतं बघा. 1.5 kg आहे. 1.5 kg म्हणजे किती त्याला आपण काय करूया 1.5 kg म्हणजे काय असतं बघा. 1+1.2 म्हणजे 1.5 मिळून 1.5 kg होणार. मग आपण कन्वर्ट करून घेऊ 2 under 2 2+1 3/2 अशा पद्धतीने ते येईल. आपण त्याला लिहून घेऊ 3/2. आता आपण टीचं जे रेट घेतला आहे तो किती घेतलेला आहे आपण एक्स घेतलेला आहे म्हणजे घेऊया x+5 आणि शुगरचा रेट घेतलेला आहे आपण y rupees per kg इथे आपल्याला काय करावं लागेल 50 रुपीज जे आहेत ते रिटर्न फेअर ज्या रिक्षाचं ते आपल्याला ऍड करावं लागेल इज इक्वल टू 700. आता बघा 3/2x+5y हे +50 तिकडे गेल्यावर काय होईल -3/2x+5y इज इक्वल टू 650. हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं. सेकंड इक्वेशन आपण बघूया. सेकंड इक्वेशन आपल्याला तयार करावा लागेल या कंडिशन वर. मग बघूया फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन वरून काय आलं होतं बघा 2x+7y इक्वल टू 808. मग आता इथे आपल्याला काय करावं लागेल हे आपल्याला सेकंड इक्वेशन भेटलं. सेकंड इक्वेशन भेटल्यानंतर आपल्याला दिसते की आता इथे 5y आहे इथे 7y आहे. मग आपल्याला या इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण मल्टिप्लाय करूया मल्टिप्लाइंग इक्वेशन इक्वेशन 1/7 एंड इक्वेशन 2/5 बी. आता नंबर इक्वेशन जे आहे एक नंबरचं इक्वेशन त्याला आपण जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल इथे बघा 7 ने जर आपण इथे मल्टिप्लाय केलं तर 7 रिझल्ट 21 होईल. 21/2x+7/5=35y इज इक्वल टू आणि 7 ने जर आपण 650 ला जर मल्टिप्लाय करतोय तर इथे काय ना इथे बघा 7/5=35 3/7=42 आणि 3/45 0 हे झालं बड इक्वेशन. आता फोर्थ इक्वेशन जे आहे कसं मिळेल आपल्याला याला आपल्याला 5 मल्टिप्लाय करावं लागेल. 5 2 10x+5 7 35 = 880 ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय करतो तर इथे आंसर किती येईल 4400. मग आता इथे आपल्याला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन मिळालं. आता इथे आपण सॉल्व्ह करूया याला. इथे आपण काय करूया इथं सबट्रॅक्शन करूया थर्ड नंबर इक्वेशन मधून फोर्थ नंबर इक्वेशन काय करूया माइनस. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3 थर्ड नंबर इक्वेशन मधून आपण फोर्थ नंबरचे इक्वेशन माइनस करतो. थर्ड नंबरचे इक्वेशन काय 21/2x+35y इक्वल टू 4550. फोर्थ इक्वेशन आहे 10x+35y
is equal to 4400. सब्ट्रैक्शन करायचे माइनस प्लस माइनस काय होणार माइनस माइनस अशा पद्धतीने सांगितले. मग आता याचं सब्ट्रैक्शन जे आहे कशा पद्धतीने होईल बघा 21/2 माइनस 10 अशा पद्धतीने होईल. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार याचं 21 2 ने 10 मल्टिप्लाय केलं तर 20 आणि हे 2 1 जा 2 म्हणजे इथे 21 माइनस 20 किती होणार 1/2. ठीक आहे. मग इथे आंसर येणार 1/2 म्हणजे काय x/2. इथे कट होतील 30/35y इथे किती राहील 150. देअरफोर हा 2 जो डिवायडेशन होतो तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. x इज इक्वल टू किती होणार 150 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे x इज इक्वल टू किती होणार 300. म्हणजे आपल्या x ची व्हॅल्यू भेटली म्हणजे टी पावडर जी आहे ती 300 रुपीज पर केजी आहे. ठीक आहे. मग आता पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन इक्वेशन सेकंड डिकेट जे इजी एक्झाम्पल इजी इक्वेशन असतं त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवून द्यायची जेणेकरून सॉल्व्ह करायला आपल्याला इझी जातं. 2 मल्टिप्लाय करा आता 2x आणि म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 300 प्लस 7y इज इक्वल टू 880. 2 मल्टिप्लाय बाय 300 किती होणार 600. 600 इकडे प्लस मध्ये येते तिकडे गेल्यावर काय होते ते मायनस. 7y इज इक्वल टू काय येणार 880 मायनस 600. 7y इज इक्वल टू 280. मग आता बघा इथे 7 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे डिवायडेशन मध्ये y इज इक्वल टू 280 ओव्हर 7. 7 वजा 7 7 4 जा 28 7 0 जा 0 म्हणजे इथे y ची व्हॅल्यू आली 480. म्हणजे मग आपल्या इथे काय लिहिता येईल वर्ड्स मध्ये की द प्राइस ऑफ टी पर केजी इज रुपीज 300 अँड द प्राइस ऑफ शुगर पर केजी इज रुपीज 480. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं फायनल आन्सर येतं. शेवटी वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये लक्षात असायचं की आन्सर जे आहे ते वर्ड्स मध्ये येणं गरजेचं आहे. वर्ड्स मध्ये कसं येणार मी लिहून दाखवतो. रेट ऑफ टी इज रुपीज 300 पर केजी अँड दॅट ऑफ शुगर इज 40 पर केजी. ठीक आहे. अशा पद्धतीने ते वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहावं लागणार. एकदम इझी एक्झाम्पल आहे. प्रॉपर असं लक्षात वर्ड प्रॉब्लेम मध्ये सर्वात महत्वाचं आहे की प्रॉपर मीनिंग तुम्हाला लावता यायला पाहिजे आणि मीनिंग लक्षात घेतल्यानंतर आपल्याला इक्वेशन कशा पद्धतीने तयार करावं लागतील नेमकं एक्स आणि वाय कशाला कन्सिडर करायचं आहे कशा पद्धतीने आपल्या दोन इक्वेशन तिथे तयार करता येतील यावर तुम्ही महत्वाचं लक्ष द्यायचे. बस एकदा दोन इक्वेशन तिथे जर तुम्हाला तयार करता आले तर बाकी पुढे जे एक्झाम्पल आहे सॉल्व्ह करायला एकदम इझी कारण की सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत अतिशय सोपं आहे सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यामुळे काही तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेले बघू. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ रुपीज 100. आता एक इथे महत्वाचं करेक्शन लक्षात येतं इथे टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला 10 दिलेलं आहे ते 10 नसून ते 100 आहे अँड वाय नोट्स ऑफ रुपीज 50. ठीक आहे. अनुष्काकडे काय आहे 100 रुपीजच्या एक्स नोट्स आहेत आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स आहेत. आता आपल्याला दोन कंडिशन दिलेले आहेत अशा पद्धतीने. आता बघू अनुष्का वॉन्ट 2500 फ्रॉम आनंद ऍज डिनोमिनेशन्स मेन्शन्ड अबव्ह म्हणजे 100 रुपीजच्या एक्स नोट्स आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स असं डिनोमिनेशनच्या स्वरूपात अनुष्काला या आनंदने काय केले 2500 रुपीज दिले. म्हणजे आता इथे कसं होईल बघा एक्स नोट्स आहेत किती रुपीजच्या आहेत 100 रुपीजच्या आहेत म्हणजे 100 एक्स प्लस 50 वाय इज इक्वल टू किती होतील टोटल 2500. म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटतं. बघा 100 नोट्स आहे 100 रुपीजच्या एक्स नोट्स आहेत 50 रुपीजच्या वाय नोट्स आहेत आणि त्याची जर ऍडिशन करू तर इथे किती येणार 2500. हे आनंदने अनुष्काला दिलेली अमाऊंट आहे.
आता हे आपल्याला इथे फर्स्ट इक्वेशन भेटलं. आता सेकंड इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे बघा, इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर्स, नंबर ऑफ नोट्स, नंबर ऑफ नोट्स चे इंटरचेंज केले म्हणजे 100 रुपीच्या वाय नोट्स दिल्या आणि 50 रुपीच्या एक्स नोट्स दिल्या, ठीक आहे. देन अनुष्का वुड हॅव रिसीव्ड रुपीज 500 लेस दॅन द प्रीवियस अमाउंट, म्हणजे प्रीवियस पहिले किती अमाऊंट भेटली होता 2500, मग आता इंटरचेंज केले नोट्स तर 500 रुपीज काय होतात तिला लेस भेटतात. मग इंटरचेंज केल्यानंतर होणार काय, इथे येणार 50 रुपीजच्या एक्स नोट्स होती आणि 100 रुपीजच्या नोट्स की होतील वाय, आणि 500 रुपीज पहिल्याशी काय भेटतात तिला कमी भेटतात लेस भेटतात, म्हणजे इथे 2500 होते तर मी इथे होणार 2500 रुपये कमी भेटतात म्हणून 2000 देणार. इथे दोन इक्वेशन आपल्याला भेटत आहे, कुठले कुठले इक्वेशन आहे, 10x प्लस 50y इज इक्वल टू 2500, हे झालं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000, हे झालं सेकंड इक्वेशन. मग बघूया याला कसं सॉल्व करायचं. आता सॉल्व करत असताना आता याला आपण रेस फॉर्म मध्ये लिहून घेऊया, याला संक्षिप्त रूपात आपण याचं रूपांतर करूया. आता ह्या फर्स्ट इक्वेशन ला सेकंड इक्वेशन ला आपण काय करूया, 50 ने मल्टिप्लाय करूया, सॉरी मल्टिप्लाय करण्यापेक्षा डिवाइड करूया. आता डिवाइडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 बाय 50 वी गेट, बघा फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ला आपण काय करतोय, 50 ने डिवाइड करतोय. मग आता 50 ने 100 ला डिवाइड केलं तर किती येणार, 2x बरोबर प्लस 150 ला डिवाइड केलं तुम्ही ना इज इक्वल टू 50 ने जर 150 किती नंबर ला, प्राइम नंबर ला 50 येणार इथे, हे झालं थर्ड इक्वेशन. त्यानंतर जर आपण सेकंड इक्वेशन ला जर डिवाइड करतोय तर बघा 50 म्हणजे एक्स प्लस 52 चा 100 आणि 54 चा किती होता 200 होत असतो, म्हणजे इथे येणार 40. अशा पद्धतीने आपल्याला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन भेटणार. आपण आता काय करूया, जे थर्ड इक्वेशन आहे 2 ने मल्टिप्लाय करू जेणेकरून वाईट टर्म्स जे आहेत त्या काय होतील, सारख्या होतील. मग मल्टिप्लाईंग इक्वेशन 3 बाय 2 वी गेट, मग बघूया आपल्याला कोणते इक्वेशन भेटतं ते. आता इथे 2 ने मल्टिप्लाय करूया त्याला, 4x प्लस 2y इज इक्वल टू 100, हे झालं फिफ्थ नंबरचं इक्वेशन. मग आता आपण काय केलं, ह्या थर्ड नंबरच्या इक्वेशनला कन्वर्ट करून फिफ्थ नंबरमध्ये आपण कन्वर्जन केलेलं आहे. आता 4 आणि फिफ्थ नंबरचं इक्वेशन आहे, मग आपण काय करूया यांचं सबट्रॅक्शन करूया. फिफ्थ नंबरच्या इक्वेशन मधून 4 नंबरचं इक्वेशन काय करूया, मायनस करूया. मग आता काय इथे सबट्रॅक्टिंग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5, 5 नंबरच्या इक्वेशन मधून 4 नंबरचे इक्वेशन आपण काय करतोय, मायनस करतो. आता बघा फिफ्थ नंबरचे इक्वेशन काय आहे, 4x प्लस 2y इज इक्वल टू 100, ठीक आहे. 4 नंबर इक्वेशन काय, 4x प्लस 2y इज इक्वल टू 40, यांचं आपल्याला इथे काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं. मग इथे येणार मायनस प्लस मायनस मायनस बरोबर, 4x मायनस x 3x, 2y 2y कॅन्सल होती प्लस मायनस आहे, 100 मायनस 40 किती होणार 60, म्हणून x इज इक्वल टू 3 डिवायडेशन मध्ये येणार इकडे 3 ने जर 60 ला डिवाइड केलं अपॉन 3 इज इक्वल टू किती होणार 20, 3 1 3 3 6 3 0 0, म्हणजे इथे x ची व्हॅल्यू किती आली बघा, x इज इक्वल टू किती आला 20 बरोबर, x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 20. त्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे y ची व्हॅल्यू. मग पुटिंग
value of x in equation इसी इक्वेशन कुठला आहे जेणेकरून आपला y ची व्हॅल्यू भेटेल तर ते इक्वेशन आहे 3 नंबरचं मग आपण काय करूया 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू ठेवूया इक्वेशन 3 we get मग 3 नंबरचं इक्वेशन काय 2x म्हणजे ते 2 मल्टिप्लाय काय किती आहे 20 प्लस y इज इक्वल टू 50 20 टू द 40 प्लस y इज इक्वल टू 50 हे प्लस 40 ह्या तिकडे गेल्यावर काय होतील मायनस होतील म्हणजे किती होणार 50 मायनस 40 किती होणार 10 इथे आंसर आलं बरोबर आपण इथे सॉल्व करूया 50 मायनस 40 इज इक्वल टू किती आलं 10 जी इथे y ची व्हॅल्यू किती आपल्याला 10 म्हणजे टोटल जे आहे इथे 100 रुपीजच्या नोट्स किती आहेत त्याच्याजवळ 20 नोट्स आहेत आणि 50 रुपीजचे नोट्स किती आहेत 10 नोट्स आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आता इथे वर्ड्स मध्ये आपण आंसर लिहून घेऊयात फाइनल आंसर अनुष्का है देखो अनुष्का है 20 नोट्स ऑफ रुपीज 100 एंड 10 नोट्स ऑफ रुपीज 50 अशा पद्धतीने आपल्याला हे थर्ड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे अतिशय इझी एक्झाम्पल आहे फक्त प्रॉपर त्याला अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे जे मी दरवेळेस सांगत असतो ठीक आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या घेऊ शकता आपण आता फोर्थ एक्झाम्पल बघूया फोर्थ एक्झाम्पल मध्ये काय दिलेले आहे आपण बघू सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 म्हणजे जे काही मनीष आणि सविता आहेत त्यांचे प्रेझेंट एज ची जर सम केली म्हणजे आजच्या वयाची जर बेरीज केली तर किती दिलेली 31 दिलेली म्हणजे यावरून आपल्याला काय होईल एक पहिली कंडिशन आपल्याला दिलेली की दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 31 आहे ठीक आहे आता सेकंड काय दिलेलं बघू मनीष एज 3 years अगो वॉज 4 times द एज ऑफ सविता म्हणजे 3 वर्षांपूर्वी मनीषचं वय काय आहे ते कसं होतं सविताच्या वयाच्या 4 पट 4 times होतं सविताचे जे काही वय असणार 3 वर्षांपूर्वी त्याच्या 4 पट वय कोणाचं होतं मनीषचं होतं तर या दोन गोष्टी आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत आणि यावर आपल्याला काय करायचं आहे फाइंड देअर प्रेझेंट एजेस म्हणजे त्यांचे प्रेझेंट एजेस आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे तर आपण आता फाइंड आउट करूया मग आता इथे आपण सर्वात पहिले काय कन्सिडर करणार आहोत सोल्यूशन लेट द प्रेझेंट एज ऑफ मनीष बी एक्स इयर्स मनीष वय आपण एक्स इयर्स कन्सिडर केलं अँड दॅट ऑफ सविता बी वाय इयर्स आपण इथे काय कन्सिडर केलं की समजा आजचं प्रेझेंट वय जे आहे म्हणजे ते काय एक्स इयर्स आहे आणि सविताचं आजचं वय काय आहे वाय इयर्स आहे मग आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन मग पहिली कंडिशन काय केलेली दिली आपल्याला की दोघांची बेरीज जी आहे ती किती आहे 31 आहे 31 इयर्स आहे म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31 ही आपल्याला फर्स्ट कंडिशन दिली आहे मग आता आपण बघूया की आपल्याला नेक्स्ट काय दिलेलं आहे नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे की 3 वर्षांपूर्वी मग आपण काय करूया सर्वात पहिले दोघांनी 3 वर्षांपूर्वी जाऊ आपण कन्सिडर करूया समजा आता मनीष आज जर 10 इयर्स ओल्ड असेल 10 वर्षाचा असेल तर 3 वर्षांपूर्वी त्याचं वय असणार आहे 10 - 3 म्हणजेच किती असणार असते आजच्या वयामधून 3 वर्ष मायनस केले तर आपल्याला 3 वर्षांपूर्वीचं वय मनीषचं वय भेटेल 3 years ago द मनीष एज मनीष एज इज इक्वल टू एक्स मायनस 3 years ठीक आहे अँड सेम तसंच अँड 3 years ago द सविता एज वॉज वाय मायनस 3 years आता आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं काय आहे आपल्याला की 3 वर्षांपूर्वीचं जे मनीषचं वय आहे
म्हणजे हे जे वय आहे ते सविताच्या वयाच्या सोबत चार पट होतं. म्हणजे इथे आपलं सेकंड कंडिशन वरून काय लिहिले बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन एक्स मायनस थ्री म्हणजे मनीषचं वय. कोणाचं? मनीषचं वय कसं आहे? सविताच्या वयाच्या फोर टाइम्स आहे, म्हणजे चार पट आहे. अशा पद्धतीने ते तुम्हाला लिहावं लागेल. मग एक्स मायनस थ्री इक्वल टू फोर वाय मायनस ट्वेल्व. फोर ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आपण. मग आता एक्स प्लस फोर वाय इकडे आला काय होईल? मायनस फोर वाय इक्वल टू मायनस ट्वेल्व. हे मायनस थ्री तिकडे गेल्यावर काय होतील? प्लस थ्री होतील. एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस नाईन. ठीक आहे, हे आपल्याला सेकंड इक्वेशन भेटलं. मग आपण काय करणार होता, इथे फर्स्ट इक्वेशन आहे, इथे सेकंड इक्वेशन आहे. मग आपण आता काय करणार आहोत, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन याचं सबट्रॅक्शन करूया. कारण की इथे पण प्लस एक्स आहे आणि इथे पण प्लस एक्स आहे, साईन सेम असतील तर आपण सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, मग आता इथे सबट्रॅक्शन करूयात आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन वी गेट. मग आता वन मधून टू इक्वेशन जर मायनस केलं काय भेटेल आपल्याला? एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी वन. पुन्हा एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू किती आहे? मायनस नाईन. आता पुढे बघा, मायनस हे मायनस काय होणार? प्लस. हे पण काय होणार? प्लस. एक्स एक्स कळले, प्लस वाय प्लस फोर वाय फाईव्ह वाय इज इक्वल टू फोर्टीन. देअरफोर वाय इज इक्वल टू फाईव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, डिवायडेशन मध्ये फाईव्ह वन फाईव्ह फाईव्ह एट झा फोर्टी. वाय इज इक्वल टू किती आलं? एट. ठीक आहे, आता वाय ची व्हॅल्यू आपण कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवूया. मग आपण काय करूयात, नंबर एट च्या इक्वेशन मध्ये ठेवूयात. पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन वन. ठीक आहे, वन नंबरच्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू ठेवूयात. मग एक्स प्लस एट वायच्या जागेवर एट ठेवणार आता. एट इज इक्वल टू थर्टी वन. एक्स इज इक्वल टू थर्टी वन मायनस एट. थर्टी वन मायनस वन, थर्टी वन मायनस एट किती वन? एक्स इज इक्वल टू येणार ट्वेंटी थ्री. आता बघा, आपल्याला प्रेझेंट एजेस भेटले. आपण प्रेझेंट एज एक्स कोणाचं घेतलं होतं? मुलीचं. आणि वाय हे प्रेझेंट एज कोणाचं घेतलं होतं? सविता. आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचं होतं. मग आपण इथे लिहूया, मनीष present age is 23 years and Savita's present age is 8 years. अशा पद्धतीने आपला हे सॉल्व करायचं आहे. ते अतिशय इजी एक्झाम्पल आहे. या कंडिशन प्रॉपर, ज्या कंडिशन असतील त्यांचं मिनिंग प्रॉपर व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ते आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. आता बघा, आपण पाचवं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. हे पण अतिशय सोपं आहे. इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स जे आहेत त्यांचं सॅलरीचा रेशो दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 5:3 दिलेलं आहे. ही पहिली कंडिशन आपल्याला दिलेली. नंतर काय दिलंय? टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ द बोथ ऑफ देम इज रुपीज 720. म्हणजे दोघांची मिळून जी एका दिवसाची जी काही सॅलरी आहे ती किती आहे? टोटल 720 आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं? फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. डेली वेजेस म्हणजे रोज त्यांना किती रुपये भेटतात, वन डे सॅलरी किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं दोघांचे, स्किल्ड वर्कर्स आणि अनस्किल्ड वर्कर्स. तर चला सॉल्व करूया. सोल्युशन, let one day salary of skilled workers is rupees x. samjha skilled worker ji one day salary kiti aahe? x rupees aahe. and one day salary of unskilled workers is rupees y. x आहे आणि y आहे. मग आपल्याला वन डे जी काही सॅलरी आहे त्याचा रेशो आपल्याला दिला आहे, म्हणजे
म्हणजेच काय दिलेलं आहे फ्रॉम फर्स्ट कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय लिहू शकतो ते बघा पहिल्या कंडिशन वरून आपण काय लिहू शकतो एक्स इज टू वाय म्हणजे एका दिवसाची सॅलरीचा जो रेशो आहे तो काय दिलेला आहे आपल्याला 5:3 आणि यालाच आपण कसं लिहणार एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 5/3 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया मग काय येणार इथे 3x इज इक्वल टू 5y बरोबर मग हा 5y काय आला 3x मायनस 5y इज इक्वल टू 0 हे पहिलं आपल्याला इक्वेशन भेटलं ठीक आहे मग आपण आता x इक्वेशन बघूया टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720 आणि वन डे ची सॅलरी आपण दोघांची काय घेतली एकाची एक्स घेतली आणि एकाची काय घेतली वाय घेतली मग फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन वरून काय ना वन डे सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स वन डे सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू किती 720 हे आपल्याला सेकंड इक्वेशन भेटलं आता आपल्याला फक्त फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचे मग आपल्याला यासाठी काय करावं लागेल या सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण की -5y आहे म्हणजे आपण +5y केलं तर दोन्ही पण काय होतील एलिमिनेट होतील ठीक आहे मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 वी गेट 5x प्लस 5y इज इक्वल टू 5 0 0 5 2 10 1 5 7 35 35 1 36 हे आपलं थर्ड इक्वेशन इथे भेटत ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे ऍडिशन करायची दोन्ही इक्वेशनची मग ऍडिशन करूयात ऍडिंग इक्वेशन सेकंड फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन आणि फर्स्ट इक्वेशन आपल्याला ऍड करायचं आहे आता इथे लिहून घेऊया 3x मायनस 5y इज इक्वल टू 0 5x प्लस 5y इज इक्वल टू 3600 आणि यांची ऍडिशन करायची आहे 3x आणि 5x किती 8x 5y काय झाले कॅन्सल झाले 3600 x इज इक्वल टू 3600 अपॉन 8 ने डिवाइड करूया 8 + 8 = 32 किती झाले 4 राहिले बरोबर 8 × 5 = 50 आणि 8 × 0 = 0 याचा अर्थ x इज इक्वल टू किती आलं 450 म्हणजे आपल्याला स्किल वर्करची वन डे सॅलरी आपल्याला भेटली आता तीच व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट अप ठीक आहे पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये आपण ठेवूया वी गेट सेकंड इक्वेशन आहे x + y x च्या जागेवर आपल्याला 450 ठेवायचं आहे प्लस y इज इक्वल टू 720 देअरफोर y इज इक्वल टू प्लस 450 केल्यावर काय होते मायनस होते 720 मायनस 450 देअरफोर y इज इक्वल टू 720 मधून 415 आपल्याला मायनस करायचं आहे 0 12 - 5 = 7 7 - 5 = 270 ही सॅलरी आली ही कोणाची सॅलरी आली अनस्किल्ड वर्करची वन डे सॅलरी आली मग आपण इथे लिहून घेऊया वन डे सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स इज ₹450 अँड वन डे सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज ₹270 तर हे एक्झाम्पल आपला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो आता आपण सिक्स्थ एक्झाम्पल जे लास्ट एक्झाम्पल आहे हॉट क्वेश्चन आहे तो आपण बनवला हॉट क्वेश्चन आहे पण तो इझी आहे एकदा सुलभ गेलं असते बघा काय क्वेश्चन आहे तुम्हाला दिसतो स्क्रीनवर Places A and B are 30 km apart and they are on a straight road. Places A and B are on a straight road. A place आहे, B place आहे, आणि ते एकमेकांपासून किती distance वर आहे 30 km आणि straight road वर आहे obviously. ठीक आहे
स्ट्रेट रोड रोड वर आहे आणि पुढे काय निघले बघा आता से फर्स्ट कंडिशन काय सांगतात बघा ते हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन अ बाईक हमीद काय करतोय ए टू बी म्हणजे हमीद ए एच वर हमीद ए वरून बी कडे जातो बी या डायरेक्शन ने जातोय कोण हमीद समजा या डायरेक्शन ला कुठे गेला हमीद गेला जातोय बाईक वरून ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर एट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन अ बाईक ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए ज्यावेळेस हमीद इथून ए कडून बी कडे निघतोय त्यावेळेस जोसेफ सुद्धा बी कडून ए कडे येतो आणि त्या दोघांची भेट एका ठिकाणी होते ठीक आहे आणि किती मिनिटांनंतर होते तर ते पुढे दिलेले दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स 20 मिनिट्स नंतर काय होते त्याची इथे मध्ये भेट होते आहे ठीक आहे 20 मिनिट्स नंतर 20 मिनिट्स ठीक आहे हे झालं फर्स्ट कंडिशन याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आहे आणि कसं करायचं मी ते तुम्हाला सांगतो ठीक आहे आता बघा पुढे काय सांगितलं ई जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम आता बघा परत आपण आता हे सेकंड कंडिशन साठी एक आणखी त्यांनी वेगळा पर्याय सांगितलेला आहे की जर हमीद ज्या वेळेस ए कडून बी कडे निघाला त्यावेळेस जोसेफ हा बी कडून ए कडे न येता बी च्या म्हणजे त्या दिशेने चाललाय इकडे नाही तर कुठे चाललाय त्या दिशेने ठीक आहे बघा हमीद कुठे चाललाय इथून या दिशेने आणि जोसेफ कुठे चाललाय इथून या दिशेने मग ज्या वेळेस तो इथून या दिशेने जातो तर त्यांची एका ठिकाणी भेट होते इथे एका ठिकाणी भेट होते आपण जी पॉइंट कन्सिडर करू का या ठिकाणी भेट होते आणि किती तासानंतर भेट होते त्यांची 3 तासानंतर हे डिस्टन्स आपल्याला माहिती किती किलोमीटर आहे 30 किलोमीटर आहे हे डिस्टन्स आपल्याला माहित नाही परंतु 3 तासानंतर त्यांची भेट होते ठीक आहे एवढं लक्षात ठेवा हमीद ए कडून बी कडे जातोय आणि जोसेफ त्याच वेळेस बी कडून या दिशेने चालला आणि त्यांची पुढे गेल्यानंतर किती तासाने भेटते 3 तासानंतर एवढं आपल्याला दिलेलं आहे याच्यावरून आपण काय करू इक्वेशन्स तयार करूया ठीक आहे तर बघा सोल्युशन आणि आपल्याला त्यांची काय करायची स्पीड फाइंड आउट करायची काय फाइंड आउट करायची दोघांची पण स्पीड फाइंड आउट करायची मग लेट हमी स्पीड बी एक्स किलोमीटर पर आवर एंड दैट ऑफ जोसेफ बी वाय किलोमीटर पर आवर आमची स्पीड एक्स किलोमीटर पर आवर आहे जोसेफ स्पीड वाय किलोमीटर पर आवर आता फर्स्ट कंडिशन वरून पहिले आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन तयार करायचं आहे फर्स्ट याचा आपण विचार करूया सध्या दोघांनी म्हणून आता बघा आम्ही तिकडे निघाला जोसेफ या दिशेने निघाला दोघांची भेट झाली 20 मिनिटांतर परंतु दोघांनी जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इथून एवढं हमीने केलं इथून एवढं जोसेफने केलं ते डिस्टन्स किती 30 किलोमीटर आहे मग दोघांनी पार केलेलं डिस्टन्स जर आपण फाइंड आउट केलं 20 मिनिटांमध्ये किती पार केलं डिस्टन्स ते कसं फाइंड आउट करायचं त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मग आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे स्पीड आपल्याला माहिती आहे टाइम सुद्धा माहिती आहे 20 मिनिट्स दिलेला आहे मग डिस्टन्स फॉर्म्युला काय म्हणणार डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम या फॉर्म्युलेचे यूज करून आपल्याला काय होईल पहिल्या कंडिशन वरून आपल्याला इक्वेशन भेटेल ठीक तर आपण बघूया आता डिस्टन्स फाइंड आउट करू हमीदने किती ट्रॅव्हल केलं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इन 20 मिनिट्स इज इक्वल टू स्पीड किती होती आमची एक्स त्याच्यानंतर टाइम किती लागला 20 मिनिट्स परंतु एक लक्षात घ्यायचंय महत्वाची गोष्ट काय इथे 20 मिनिट्स आहे या 20 मिनिट्स ला आपल्याला काय करायचंय आवर्स मध्ये कन्वर्ट करायचंय कशामध्ये आवर्स मध्ये मग आवर्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 60 ने डिवाइड करावं 21 ने 20 23 चा 60 म्हणजे इथे काय होतं एक्स अपॉन 3 किलोमीटर टोटल डिस्टन्स कोणी ट्रॅव्हल केलं हमीद हे लक्षात घ्यायचंय पुन्हा अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ इन 20 मिनिट्स इज इक्वल टू जोसेफचा स्पीड किती आहे 5 किलोमीटर पर आवर त्याने सुद्धा 20 मिनिट्स मध्ये ते डिस्टन्स
ट्रैवल के लिए 20 मिनट्स का आवर मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं ना 60 ने डिवाइड करावा लागेल 21 * 20 * 3 = 60 5/3 किलोमीटर एवढं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं जोसेफने ट्रॅव्हल केलं आणि दोघांनी मिळून डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते किती 30 किलोमीटर आपण त्याला घेऊन घेऊ फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशन वरून काय लिहू शकतो आपण x/3 + y/3 = 30 म्हणजे बेस जो आहे तो काय इक्वल आहे मग आपण त्याला कॉमन करूया x + y/3 = 30 3 ने 3 ला मल्टिप्लाई केलं तर किती होणार x + y = 90 हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला इथे भेटतं मग आता आपण काय करूया सेकंड इक्वेशन आपण काय करूया ठीक सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा आपल्याला या फॉर्म्युला चेंज करायचा आहे आता डिस्टन्स किती 3 आवर्स मध्ये अमितने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मी इन 3 आवर्स त्याची भेट 3 तासानंतर होईल ना म्हणजे 3 तासामध्ये अमितने काहीतरी अंतर पार केलेलं असणार आहे ते फाइंड आउट करणार आपण मग ती इज इक्वल टू काय आपण फॉर्म्युला बघितलेला आहे डिस्टन्स इक्वल टू स्पीड इनटू टाइम स्पीड किती आहे x किलोमीटर पर आवर टाइम किती आहे 3 तास म्हणजे x मल्टिप्लाय बाय 3 किती होणार 3x किलोमीटर and distance traveled by Joseph in 3 hours is equal to किती असणार डिस्टन्स 3y किलोमीटर 3y किलोमीटर कसं आलं बरोबर तर 3x 3 म्हणजे जेवढा टाइम लागला तो 3 आवर्स मल्टिप्लाय बाय स्पीड इथे फॉर्म्युला आहे स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम सेम तर त्याच पद्धतीने स्पीड काय आहे जोसेफचा वाय किलोमीटर पर आवर आणि डिस्टन्स सॉरी ते किती टाइम लागला 3 आवर्स म्हणजे 3 वाय इक्वल टू किती एवढा डिस्टन्स जोसेफने ट्रॅव्हल केला मग आता आपण फ्रॉम सेकंड क्वेश्चन काय लिहिले बघा फ्रॉम सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन कडे व्यवस्थित लक्षात घ्यायचे आता एक अमितने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स बरोबर ए पासून ते सी पर्यंत आपल्याला माहिती आता इथे ए बी प्लस बी सी एवढं डिस्टन्स कोणी ट्रॅव्हल केलेलं आहे अमितने इथून एवढं ए सी हे डिस्टन्स कोणी ट्रॅव्हल केलेलं आहे अमितने ट्रॅव्हल केलं आहे बरोबर आहे का आणि जोसेफने किती ट्रॅव्हल केलेले आहे बी पासून सी पर्यंत हे जोसेफने ट्रॅव्हल केलेले आहे आणि हे एबी डिस्टन्स आपल्याला माहिती 30 किलोमीटर आहे बरोबर आहे का मग आपण जर बघितलं की जर आपण अमितच्या डिस्टन्स मधून जर जोसेफ हे प्लस जे आहे तिकडे गेल्यावर काय मायनस होईल मग हे प्लस तिकडे मायनस गेल्यानंतर राहिलं काय ए बी म्हणजे अमितच्या अमितने ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्स मधून जोसेफने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स मायनस केलं तर उरणार किती 30 किलोमीटर बरोबर मग आपल्याला याचा यूज करायचा आहे इथे मग आपण इथे लिहूया 3x - 3y अमितने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स मायनस जोसेफने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स म्हणजे अमितच्या डिस्टन्स मधून जोसेफचा डिस्टन्स जर मायनस केलं तर उरणार किती 30 किलोमीटर आपल्याला फर्स्ट इक्वेशन याच्यातून 3 कॉमन काढून घेऊ वाटल्यास आपण केवळ 3 ने डिवाइड करायचं त्याला मग 3 ने याला डिवाइड केलं उत्तर काय येणार x - y = किती येणार 3 * 3 = 10 येणार हे झालं सेकंड इक्वेशन सेकंड इक्वेशन भेटलं आपल्याला फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन वरून आपल्याला त्याची काही स्पीड फाइंड आउट करता येईल बघा ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2 आता फर्स्ट आणि सेकंड जे इक्वेशन आहे त्याची आपण ऍडिशन करूया x + y = 90 आणि x - y = 10 इनचे ऍडिशन x किती होणार x किती होणार 2x डबल कॅन्सल होतील 90 आणि 10 किती होणार 100 बरोबर का मग 2x = 100 2x जर आपण 100 ला डिवाइड केलं तर x = किती येणार 50 बरोबर का
50 आला आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मग आपण काय करूया फर्स्ट इक्वेशन मध्ये ती ठेवूया पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 वी गेट पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला x ची भेटली आता पहिल्या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू ठेवूया x plus y equal to 90 आहे म्हणजे 50 plus y is equal to 90 हे प्लस 50 तिकडे गेलं तर काय होते मायनस वाय इज इक्वल टू 90 मायनस 50 म्हणून वाय इज इक्वल टू झालं 40 याचा अर्थ हमीद स्पीड इज इक्वल टू आहे 50 किलोमीटर पर आवर अँड जोसेफ स्पीड इज इक्वल टू झालं 40 किलोमीटर पर आवर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे अतिशय इझी एक्झाम्पल आहे फक्त आपल्याला इथे जो काही आपला सायन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन एक्स याचा आपल्याला यूज करायचा आहे ठीक आहे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता.